महाराष्ट्र राज्य राजकीय बंडाने हादरले असून शिंदेच्या बंडानंतर अजित पवार यांनी मोठे बंड करत शिंदे फडणवीस सरकारसोबत घरोबा निर्माण करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार रातोरात पक्ष बदलू लागले आहेत. राज्यातील पक्ष पुढपुढीच्या राजकारणावरून नागरिकांमध्ये मोठा संताप असून या संतापाला वाट करून देण्यासाठी राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने एकसाई संतापाची या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. आज रविवार दिनांक 9 जुलै 2023 रोजी कोपरगाव शहरात मनसे जिल्हाध्यक्ष राजेश लोटे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष विजय मोगले, शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली एकसाई संतापाची आंदोलनाला शहरातील महात्मा गांधी चौकात सुरुवात करण्यात आली आहे. मनसेच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनास कोपरगावकरांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. यावेळी मनसेने उभारलेल्या सही फलकावर सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करीत राजकारण्यांचा निषेध केला आहे. फोडाफोडीच्या राजकारण्याने नागरिक वैतागले असून विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी स्थिती नागरिकांचीच झाली आहे. यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला असून या संतापाला वाट करून देण्यासाठी मनसेच्या वतीने हे आगळेवेगळे अभियान राबविण्यात आले आहे. निर्माण सेना कोपरगाव शहरामध्ये माननीय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनसे शहराध्यक्ष सतीश काकडे यांच्या अध्यक्षतेखाली एक सही संतापाची ही मोहीम आज आम्ही राबवित आहे. कारण महाराष्ट्रभर राजकारणाचा चिखलफेक ह्या महाराष्ट्र सरकारने केलेला आहे. ज्यांच्या विरोधात आपण मतदान केलेलं आहे की हा भ्रष्टाचारी आहे म्हणून आपण अमुक आमदाराला मतदान करतो, तो भ्रष्टाचारी आहे म्हणून आपण त्या अमुक आमदाराला मतदान करतो आणि ज्यांचा महाराष्ट्राचा विकास व्हावा ही अपेक्षा प्रत्येक नागरिक ठेवतो. परंतु आज महाराष्ट्रात बघितलं तर ह्या राजकारणाने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि ईडीच्या धाक्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकत्रित येऊन महाराष्ट्राचा चिखलफेक केलेला आहे. या चिखलफेकीचा प्रथम मी कोपरगाव शहराच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि राजसाहेब ठाकरे यांनी जे संतापाची एक सही ही जे आम्हाला आदेश दिलेला आहे या आदेशानुसार आज कोपरगाव शहरामध्ये लोकांनी आपला संताप व्यक्त करीत सही करून जो मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहराच्या वतीने त्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्र सरकारचा जो झालेला चिखल आहेत, या चिखल ज्या नागरिकांनी या आमदार खासदारांना निवडून दिल्यानंतर कुठल्याही पक्षाचा आमदार रातोरात ह्या गटातून त्या गटात जात आहेत, तर सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर एक संतापाची सही म्हणून आपण बघत आहात. सर्व कोपरगाव शहरामध्ये जे नागरिक आहेत का ते आपली एक संतापाची सही या बॅनरवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत. सन्माननीय राजसाहेबांनी सर्व नागरिकांना आवाहन केलं होतं तर मोठ्या उत्सुक प्रसिद्धामध्ये कोपरगाव शहरामध्ये जे कोपरगाव शहरातले नागरिक आहेत ते एक आपला संताप व्यक्त करत आहेत ह्या आमदार खासदारांबद्दल, का जेणेकरून हा एक सरकारचा जर भाग बघितला तर सरकारने ज्या वेळेला सर्वसामान्य मतदार निवडून देताना त्याच्या पसंतीचा आमदार खासदार निवडून देत असतो, परंतु भ्रष्टाचार आमदार राष्ट्रवादीची जेवढी मोठी फळी आहेत हीच जर डायरेक्टली 40 आमदार या शिंदे गटामध्ये जातात, सरकारमध्ये जातात आणि भ्रष्टाचार लोकांना जर नागरिकांनी लांब ठेवलेलं होतं तर महाराष्ट्रातल्या सर्व जनतेला तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो का एक संधी फक्त राज साहेबांना द्या. इथून पुढची जी एक लाट येणार आहे, संतापाची जी लाट राहणार आहे, ह्या लाटेमध्ये फक्त पुढे एकच लाट राहणार आहे, फक्त राज साहेबांची लाट. यावेळी मनसे उपशहराध्यक्ष अनिल गाडे, हिंदू सम्राट संघटना संस्थापक अध्यक्ष बापू काकडे, मनसे तालुका अध्यक्ष संघटक नवनाथ मोहिते, विद्यार्थी तालुका अध्यक्ष रोहित एरंडे, उपशहराध्यक्ष अनिल सुपेकर, विक्रम काकडे, सुरेश सुपेकर, कुंदन गाडे, प्रतीक त्रिभुवन, सुनील खवले, सचिन गरकल, रमेश वाघ, अजिंक्य काकडे, सुमित कोळी, आदित्य काळे आदीसह मनसैनिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.